साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज ला लाइक करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। महापालिकेच्या सफाई कामगारांसोबत मकर संक्रांत साजरी, सफाई कामगारांचं मनोबल वाढवण्यासाठी उपक्रम। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील सुभाष टेकडी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी संघटनेकडून महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ आणि मास्क वाटप करण्यात आले। कोरोना महामारीच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी काम करतात, या सफाई कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढावं यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा केला। नागरिकांनी सफाई कामगारांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी असे मत मनसेचे कामगार नेते दिलीप थोरात यांनी व्यक्त केले। मकर संक्रांतीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या प्रभागामध्ये अनिल देवकर म्हणून सफाई कर्मचारी आहेत, त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आनंद वाटतोय। या शहराला, या प्रभागाला सर्वांना हा मेसेज देण्यासंदर्भात मकर संक्रांतीचा कार्यक्रम ठेवला। ज्या शहराची, ज्या प्रभागाची स्वच्छता अबाधित राखण्याचं काम ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होतं, त्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सर्वांनी जिव्हाळ्याचं नातं त्यांचं जवळचं झालेलं असतं, परंतु प्रत्येकानं सलोख्यानं, प्रत्येकानं सामंजस्यानं, प्रत्येकानं चांगलं त्यांच्याबरोबर राहिलं तर त्यांना या संक्रांतीनिमित्ताने आज हे खरंच तिळगुळ घेतल्याचे गोड आज त्यांच्याकडून निष्पन्न होते। म्हणून मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी सर्वांना, सर्व या शहरातील जनतेला, नागरिकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर। तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।